तर सीमेवरील सैनिकांबद्दल बेताल वक्तव्य करणारा भाजप समर्थक आमदार प्रशांत परिचारक यांचा केंद्रीय गृह राज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही तीव्र शब्दात निषेध नोंदवलाय. ज्यांना निवडून दिलेलं आहे असे अपक्ष आमदार परिचारक यांचं विधान फार घातक आहे, देशातील सैनिकांचा अपमान करणारा आहे, त्याचा मी निषेध करतो आहे. अशा उच्छुट उधान आलेलं आहे देशामध्ये काही बोलण्याचं, पण ते विधान फार घातक ठरेल. भारतीय जनता पक्ष या विचारशी कधी सहमत होऊ शकत नाही, त्याचा निषेधच केला पाहिजे, धिंड काढली पाहिजे गावातील लोकांनी. अशा व्यक्तींना राजकारणात स्थान नसायला पाहिजे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.